नमस्कार मित्रांनो वाय पी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो जिल्हा न्यायालय सातारा येथे जे काही पद होतं सफाईगार या पदासाठी जे फॉर्म भरलेलं आहे त्या पदासाठी जी करता जे पात्र उमेदवार आहे मित्रांनो त्या पात्र उमेदवाराची जी यादी आहे ती यादी प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये सर्व माहिती बघूया तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुद्धा दाबा जेणेकरून नवनवीन जे अपडेट आहे ते तुमच्याकडनं मिस होणार आहे बघा मित्रांनो चापल्य व सफाई साफसफाई परीक्षेकरता उमेदवारांची यादी यामध्ये बघा नमूद उमेदवारांनी दिनांक ते अठ्ठावीस दोन दोन हजार वीस या कालावधीत सकाळी अकरा ते दुपारी चार या वेळेत वैकल्पिक वाद निवारण केंद्र जिल्हा न्यायालय आवार सातारा येथे व्यक्तिशा हजर राहून खालील मूळ कागदपत्रे तपासणीकरिता सादर करून त्यांची छायांकित सत्यप्रत किंवा सौक्षांकित प्रत दाखल करावी बघा मित्रांनो तुम्हाला वेळेत ते, ते उपस्थित राहायचं आहे पंचवीस दोन दोन हजार वीस ते अठ्ठावीस दोन दोन हजार वीस या कालावधीमध्ये उपस्थित राहायचं आहे आणि त्याचबरोबर तुमचे जे मूळ कागदपत्र आहे ते मूळ कागदपत्रसुद्धा तुम्हाला पडताळणीसाठी सोबत ठेवायची आहे आणि त्याचबरोबर त्याच्या छायांकित किंवा सत्यप्रती जे आहे मित्रांनो झेरॉक्स काढायचे आणि त्याच्यावरती सेल्फ आर्टिस्टेड असलं तरी चालेल आणि ओळखपत्रावर चिकटवण्याकरता उमेदवारांनी त्याचे अलीकडचे पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र फोटो सोबत आणावे कागदपत्राची पडताळणी झाल्यानंतर व त्यांची खातरजमा झाल्यानंतर उमेदवाराला चापल्य व साफसफाई परीक्षेचे ओळखपत्र पारित होईल आणि ओळखपत्राशिवाय उमेदवारास परीक्षेसाठी व मुलाखतीसाठी प्रवेश दिला जाणार नाही बघा मित्रांनो त्यासाठी जे कागदपत्राची यादी दिलेली आहे ते जन्मतारखेचा दाखला जो आहे त्यामध्ये बघा जन्म प्रमाणपत्र किंवा मग टी सी तुमची किंवा मग शालांत परीक्षेचा दाखला म्हणजे टी सी त्याचबरोबर ओळखपत्रासाठी जसं की आधार कार्ड पॅन कार्ड वाहन परवाना मतदान ओळखपत्र किंवा मग पासपोर्ट यापैकी जे डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल ते त्याचबरोबर तुमची जी शैक्षणिक कागदपत्रे शैक्षणिक कागदपत्रे त्याचबरोबर सक्षम अधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला आवश्यक आहे अनुभव असले अनुभव दाखले असल्यास अनुभवाचा जो प्रमाणपत्र आहे तो जोडणं गरजेचं आहे आणि उमेदवार शासकीय सेवेतील कर्मचारी असल्यास त्याच्या कार्यालय प्रमुखाची लेखी परवानगी असणे गरजेचे आहे यामध्ये बघा मित्रांनो जवळपास दोनशे पस्तीस जे उमेदवार आहे त्या उमेदवाराची जी यादी आहे मित्रांनो हे पा परीक्षेसाठी पात्र दोनशे पस्तीस उमेदवार आहे याची यादी आपल्याकडे आलेली आहे आणि ह्या दोनशे पस्तीस उमेदवारांना तेथे बोलवण्यात आलेला आहे बघूया मित्रांनो एकूण उमेदवार जे आहे बघा येते दोनशे पस्तीस जे उमेदवार आहे मित्रांनो हे दोनशे पस्तीस उमेदवारांची यादी आपल्याकडे आलेली आहे ही जी यादी आहे मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेली आहे आणि टेलिग्रामची जी लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही तिथून यादी डाउनलोड करू शकता मित्रांनो अशा प्रकारच्याची महत्त्वाची एक माहिती होती व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक कमेंट शेअर करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद